नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि आज आलेलो आहे आपण अकोला जंक्शनला. आणि अकोला जंक्शनला याचं एक कारण आहे की आज आपण या ठिकाणी अकोला पूर्णा एक्सप्रेस गाडी आहे जिचा टाईम कसा आहे काय हे तुम्हाला सांगण्यात जाईल मी. आणि सध्याचा हा व्ह्यू जो आहे आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरचा आहे. जबरदस्त असा व्ह्यू आहे हा. आणि हीच ती ट्रेन आहे जी की अकोला ते पूर्णा जाणार आहे. एक्सप्रेस गाडी आहे ही. हिचा टाईम बघायला गेलं तर इथून 10:15 अकोला रेल्वे स्टेशनहून आहे. हिचा तुम्हाला टाईम मी सांगितला आहे की इथून 10:15 संध्याकाळी रात्री. आणि ही आहे अकोला पूर्णा पॅसेंजर एक्सप्रेस. पॅसेंजर होती पहिले ही आणि आता ही एक्सप्रेस झालेली आहे. हिचा टाईम बघायला गेलं तर 10:15 ही अकोल्याहून निघते. त्यानंतर हिचा रूट आहे वाशिम. वाशिम नंतर ही डेक्कन हिंगोली. आणि डेक्कन हिंगोली नंतर इथं स्टॉप जे आहे ते आहे डायरेक्ट वसमत. वसमतून ही पूर्णा पूर्णा जंक्शनला पोहोचते. आणि बघायला गेलं तर पूर्णा जंक्शनला हिचा रात्रीचा टाईम आहे. रात्री 2 वाजता ही पूर्णा जंक्शनला पोहोचते. ही जी गाडी नंबर आहे 1-76-83. बघायला गेलं तर सध्या गाडीमध्ये तरी कोणी नाही. गाडी येऊन आत्ता जवळपास 10-1 मिनटं झालेली आहेत या ठिकाणी येऊन, त्यामुळे काही गर्दी नाही. आणि ही एक्सप्रेस आहे पण या एक्सप्रेसला कोणतेही रिझर्वेशन नाही आहे. जे की आपण म्हणू शकतो सिटिंग ए सी वगैरे असं कोणतंही या गाडीला रिझर्वेशन नाही आहे. पहिले लॉकडाऊनच्या आधी बघायला गेलं तर ही इथून सेम टाईम निघत होती. आणि जवळपास सकाळी ही गाडी साधारणतः 4-1 वाजता ही पूर्णा जंक्शनला पोहोचत होती. आणि आता लॉकडाऊनपासून हीचा पॅसेंजरचा एक्सप्रेस केलेला आहे. मधले जे छोटे छोटे स्टेशन होते हे स्टेशन या ठिकाणी कमी करण्यात आलेले या गाडीला. जवळपास ही गाडी साधारणतः बघायला गेलं तर 3.25 तासामध्ये ही पूर्ण जंक्शनला पोहोचते. जबरदस्त ही अशी संध्याकाळी आपण गाडी म्हणू शकतो. आणि तिथून तुम्हाला परभणी जायचं असेल तर साधारणतः तुम्हाला तिथून संध्याकाळी कोणती ना कोणती एक्सप्रेस तुम्हाला भेटू शकते जे की परभणी जाण्यासाठी. जबरदस्त असा हा व्ह्यू आहे. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ही गाडी या गाडीचा तुम्हाला ब्लॉग आणि ही माहिती कशी आवडली हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चला भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये.